हिंगोलीचे काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांना गुजरात पोलिसांचा मार खावा लागलाय. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांची जामिनावर सुटका केली आहे. गुजरात पोलिसांचा हा लाठीचार्ज म्हणजे भाजपची हिटलरशाही असल्याचा आरोप राजीव सातव यांनी केलाय. राजकोट पश्चिम मतदारसंघातून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसनं इंद्रनील राजगुरू यांना मैदानात उतरवलंय, त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची झाली आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोघंही कंबर कसून प्रचार करतायत. या दरम्यान इंद्रनील राजगुरू यांचे भाऊ दीप राजगुरू यांच्यावर भाजपचं पोस्टर काढण्यावरून हल्ला झाला होता. त्यात भाजपचा हात असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे आणि या रागातनं काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजय रुपाणींच्या घराबाहेर पोस्टर काढण्याचा प्रयत्न केला.